अकोले मतदारसंघात तुमचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत दौरे सुरू आहेत, कसा रूप झाला म्हणजे तुम्हाला काय असेल निकाल? खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होण्याच्याच आधी राष्ट्रवादी पवार शरदचंद्रजी पवार गटाने पूर्ण तालुक्यामध्ये संविधान बचाव आम्ही रॅली काढली होती आणि त्याच वेळेस आम्ही लोकांमधला उत्साह बघितला का, त्यांना जे काही 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं जे सरकार होतं त्याच्या विरोधात एक रोष आम्हाला दिसला गेला आणि लोकांची भावना आहे, कारण की आपला तालुका डावा विचारसरणीचा तालुका आहे, गोरगरीब शेतकऱ्यांचा तालुका आहे, शेतकऱ्यांचा रोष आहे, युवकांचा रोष आहे आणि त्याच वेळेस आम्ही आमच्या पक्ष वरिष्ठांनाही देखील सांगितलं होतं तर या तालुक्यामध्ये या मतदारसंघा शिर्डी मतदारसंघामध्ये तुम्ही कोणताही उमेदवार द्या, अकोला तालुका कमीत कमी 50,000 मताचं लीड त्या उमेदवाराला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का येणाऱ्या 4 जूनला जो निकाल लागेल तुम्हाला त्या निकालामध्ये दिसून येईल का अकोला तालुक्यामध्ये खासदार भाऊसाहेब वाकसेर यांना 50,000 जास्त लीड इथं राहणार आहे। नाही तसं तर काही आम्हाला जाणवलं नाही, कारण की ज्या दिवशी भाऊसाहेब वाकसेवर यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची महाविकास आघाडीची बैठक पार पडली, त्याच्या आधीच्या बैठकीला थोडीशी तांत्रिक अडचण आली होती कारण की काँग्रेसचेही देखील काही इच्छुक उमेदवार होते, परंतु ज्या दिवशी भाऊसाहेब वाकसेवरे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते असतील एकत्र आलो, सर्व मित्रपक्ष एकत्र आलो आणि सर्वांनी एक निर्धार घेतला आहे का आपल्याला जास्तीत जास्त लीड शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोला तालुक्याला द्यायचं आहे आणि ती आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। मला मध्यंतरी ती काल का परवा बातमी मी बघितली, खरं तर हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार आहे। ज्या वेळेस इथले आमदार आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले आणि ज्या पद्धतीची सहानुभूतीची लाट पवार साहेबांच्या मागं या राज्यभरामध्ये उभी राहिली हे बघता त्यांना खात्री झाली का इथं त्यांनी किती आता आटापिटा घातला तरी लोक त्यांचं ऐकणार नाही आहे, त्यांच्या पुढील निवडणुकीला आम्ही त्यांना जागा दाखवणारच आहोत, परंतु हा अकोला तालुका खरं तर पवार साहेबांच्या विचारासोबत उद्धव साहेबांच्या विचारासोबत आणि आदरणीय थोरात साहेबांच्या विचारासोबत राहणार आहे, त्यामुळं कुठंतरी पळवाट सापडायची म्हणून कदाचित त्यांनी हा असा फॉर्म्युला वापरला असेल, परंतु मगाशी देखील मी भाषणामध्ये सांगितलं का त्यांना माझा सल्ला आहे ज्यांच्यापासून तुम्हाला अडचण असेल त्यांना बाहेरच्या तालुक्यांमध्ये काम करायला लावा बरोबर, आणि तुम्ही इथं लक्ष घाला आणि तुम्ही आम्हाला सामोरे जा आणि आमची लीड तुम्ही कमी करू शकतात का नाही हे सिद्ध करून दाखवा। लोकवर्गणी गोळा करायला आम्हीच होतो, कारण की आम्ही साहेबांना शब्द दिला होता या तालुक्यातून एक आपले साहेब तुम्हाला आम्ही आमदार देऊ, परंतु सत्तेची मस्ती सत्तेचा मास डोक्यामध्ये लवकरच शिरला गेला आणि मी अनेक ठिकाणी ऐकतो का आपल्या तालुक्यामध्ये जे काही विकास कामं चालू आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा खाल्ला जातो, कदाचित मलिदातनं हा वाढदिवस कदाचित साजरे होत असतील असं आमच्यासारख्याला वाटतंय। मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं का स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी 2019 साहेबांना सांगितलं होतं पवार साहेबांना का साहेब या तालुक्यातून तुम्हाला मी एक आमदार देईल, त्याच पद्धतीने आजही देखील आम्ही आमचा पदाधिकारी मेळावा होता संदीप भाऊ तिथं होते, आम्ही एक संदेश दिलाय का येणारा 2024 उमेदवार हा साहेबांचाच राहील, साहेबांचाच उमेदवार या तालुक्यातून निवडून जाईल असा शब्द आम्ही तिथं दिला, कारण की खरं तर ज्यावेळेस त्यांनी पवार साहेबांना ते सोडून गेले आमची तळपायाची आग मस्तकात आली आणि आम्ही
कंबर कसली आणि एकच निर्धार केलाय का येणाऱ्या 2024 ला आम्हाला इथल्या स्थानिक आमदारांना दाखवून द्यायचंय, ते जे लोकांना सांगताय का जनता आमच्या मागे, आम्हाला त्यांना दाखवून द्यायचंय का जनता पवार साहेबांच्या मागे का त्यांच्या मागे, जनता उद्धव साहेबांच्या मागे का त्यांच्या मागे, आणि जनता बाळासाहेब थोरातांच्या मागे का त्यांच्या मागे. येणाऱ्या 2024 ला विधानसभेला हा सगळा हिशोब आपण समोरासमोर त्यांच्या समोर आपण करूया असा शब्द मी माझ्या भाषणामध्ये मगाशी दिला होता. मी 2019 ला ज्यावेळेस पक्षीय प्रवेश केला त्याचवेळेस मी सांगितलं का मी शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्या वडिलांनी मला परदेशात शिक्षण करायला पाठवलं. आज तुम्ही आमच्या कौटुंबिक वारसा जर बघितला तर गेल्या 70 वर्षापासून आमचं कुटुंब समाज कार्यामध्ये सक्रिय आहे. आणि वडिलांचंही माझं स्वप्न होतं का आम्ही त्या तालुक्यासाठी काहीतरी चांगलं आपण केलं पाहिजे. त्यामुळं जी काय माझ्या डोक्यामध्ये युवकांसाठी दूरदृष्टी असेल तो विजन असेल ते मी सातत्याने मांडतोय आणि एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. आणि तालुक्यातील जे काही प्रलंबित प्रश्न आहे, कारण की आज आपण बघतोय विकास होतोय विकास होतोय, परंतु फक्त रस्त्या सभा मंडपाच्या पलीकडे मला दुसरा कोणताच विकास दिसत नाहीये. आरोग्याच्या बाबतीत कोणी बोलत नाहीये, पर्यटनाच्या बाबतीत कोणी बोलत नाहीये, युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत कोणी बोलत नाहीये, ज्या पद्धतीने अवैध धंदे इथे चालू आहेत त्याच्या बाबतीत कोणी बोलत नाहीये, विकास कामामध्ये जो काय मलिदा खाल्ला जातोय भ्रष्टाचार होतोय त्याच्या बाबतीत कोणी बोलत नाहीये, आणि तालुक्याला एक दिशा नाहीये. त्या विजनवर आम्ही युवक असून आमच्या सगळी पार्टी असेल आम्ही सर्वजण काम करतोय. आणि वरिष्ठांना जो कोणी योग्य वाटेल वरिष्ठ तो आदेश देतील आणि आम्ही आदेश पालन करणारे कार्यकर्ते आहोत. साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला अॅपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.